ಓಂ ಸಹನಾವವತು ಸಹನೌ ಭುನಕ್ತು ಸಹ ವೀರ್ಯಂ ಕರವಾವಹೈ ತೇಜಸ್ವಿನಾವಧೀತಮಸ್ತು ಮಾ ವಿದ್ವಿಷಾವಹೈ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಅಗ್ರಿಮ ಶ್ಲೋಕ. ಗತಕಕ್ಷ್ಯಾಯಾಂ ಕಿಂ ಪಠಿತವಂತಹ ವಕ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ ವಾ? आम महोदय, गतकक्षायाः अन्तिम श्लोकः अस्ति सप्तमातरः। चामुण्डा सप्तमातरः. ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणी, चामुण्डा। इदानीम् अग्रिमश्लोकः. विभूतिर्भूतिरैश्वर्यम् अणिमादिकमष्टधा अणिमा महिमा चैव गरिमा लघिमा तथा प्राप्तिः प्राकाम्यमीशित्वं वशित्वं चाष्टसिद्धयः अष्टसिद्धिः सिद्धयः. तेषां विषये एतत् श्लोकः एषः श्लोकः वर्तते. तत्र पदच्छेदः कथं भवति? विभूतिः भूतिः ऐश्वर्यं अणिमा आदिकम् अष्टधा अणिमा महिमा च एव गरिमा लघिमा तथा प्राप्तिः प्राकाम्यमि ईशित्वं वशित्वं च अष्टसिद्धया। महोदय, अत्र पश्यन्तु. विभूतिः भूतिः ऐश्वर्यम् अणिमादिकं तत् एकमेव स्वीकृतं मया. अष्टधा अणिमा महिमा च एव गरिमा लघिमा तथा प्राप्तिः प्राकाम्यम् ईशित्वं वशित्वं च अष्टसिद्धयः. तत्र विभूतिः इत्यत्र प्लीज् म्यूट्. अत्र विशेषेण भवति इति विभूतिः इति भवति. तत्र अणुतादि अष्टविधप्रभावः तत्र तस्य विभूतिः इत्युक्ते तस्य प्रभावः कति विधः इत्युक्ते अष्टविधप्रभावः भवति. तत्र वि भूसत्तायां वि उपसर्गपूर्वक भूसत्तायां तत्र तिन् इति प्रत्ययः स्त्रियां तिन् इति सूत्रं थर्ड् अध्याय थर्ड् पाद 94th सूत्र इत्युक्ते स्त्रीलिङ्गे तिन् इति प्रत्ययः आगच्छति इति. तदनन्तरं भूतिः इत्यस्य विभूतिः भूतिः तदपि स्त्रीलिङ्गे एव वर्तते. भवनं भूतिः भवनम् इत्युक्ते भवति इत्यर्थे भूसत्तायां तत्रापि स्त्रियां तिन् इत्येव सूत्रमस्ति. भूतिर्भस्मनि सम्पत्तौ हस्ति शृङ्गारयोः स्त्रियां स्त्रीलिङ्गे किं भवति? भूतिः भस्म तत्रापि भस्मनि अपि भूतिः इति भवति. सम्पत्तौ सम्पत् तदपि भूतिः. हस्ति इत्युक्ते गजः हस्तिशृङ्गारयोः स्त्रियां स्त्रीलिङ्गे भवति इति. तदनन्तरं मांसपाकविशेष उत्पातयोरपि मांसपाकस्य विषये अपि भूतिः इति भवति. तदनन्तरं विशेष उत्पातः विशेष उत्पातः इति. अतः अत्र दत्तमस्ति भवने भवने इत्युक्ते भूतिः भवति इत्यर्थे. अणिमाद्यष्टविध ऐश्वर्ये शिवाङ्गस्थभस्मनि गजवेषे च
तदनन्तरं भूतृणे तृणं तस्य विषये सम्पत्तौ जात्यां विश्वः वृद्धि नाम औषधे च इति राजनिर्घण्टुः वदति। अत्र एक्चुअलि ऐ वाण्टेड् टु शेर् वित् यू वेन् ऐ वेण्ट् टु मुक्तिनाथ् वि रेड् अबौट् दिस् शम्भुरीशः पशुपतिः। सो देर् दट् टेम्पल् इस् देर् पशुपतिनाथ् टेम्पल् इन् काठ्मण्डु। So when I went there, I immediately remembered, oh, we have done this in Amarakosha class. And it is amazing, actually. It sometime during Adi Shankaracharya's time, that temple was consecrated, they say. So very old temple. Even today, the priests are from Karnataka only. They are doing the puja there. Very old and very beautiful temple. Astu, agre, Aishwarya. Aishwaryam iti napumsakalinga shabdaha. Atra, Ishwarasya bhavaha. Aishwaryam iti bhavati. Tatra, etat sutram asti, guna vachana brahmana adibhyaha karmanicha iti. Tatra, etat sutrena, ष्यञ् इति प्रत्ययः आगच्छति। तत्र सूत्रः किं वदति? षष्ठी समर्थेभ्यः गुणवाचिभ्यः शब्देभ्यः ब्राह्मणादिगणस्य च शब्देभ्यः भावः तथा क्रिया अस्मिन् अर्थे ष्यञ् प्रत्ययः भवति इति तत्र दत्तम्। तत्र श्रेष्ठता, ऐश्वर्यम् इत्युक्ते श्रेष्ठता, प्रभुत्वम्, ऐश्वर्य एकैश्वर्ये स्थितः अपि प्रणतबहुफले यः स्वयं कृत्तिवासाः इति एषः ग्रन्थः। अस्तु महोदय, हा अत्र श्लोके तु ऐश्वर्यम् एकं या यकार अस्ति। हा, तत्तु केचन एवं एतादृशप्रयोगं केचन ग्रन्थेषु वर्तते। सामान्यतया वयम् एकः एव यकारस्य प्रयोगं कुर्मः। अस्तु, अणिमा इत्यस्ति किल, तत्र अणिमन् इति पुल्लिङ्गशब्दः। अत्र सूक्ष्मतया या लभ्यते सा अणिमा इति, अत्यन्तसूक्ष्मतया यत् लभ्यते तत् अणोर्भावः अणुः। अणुः इति न अणु इति। पृथ्वादिभ्यः इमनिज्वा इति सूत्रमस्ति। तत्र सूत्रं किं वदति? पृथ्वादिगणः इति एकः गणः गणपाठे। तत्र पृथु, मृदु, महत्, पटु, तनु, लघु, बहु, साधु, वेणु, आशु, बहुलगुरुदण्ड, ऊरु, खण्ड, चण्ड, बाल, अकिञ्चन, होडपाकवत्समन्द, स्वादु, ह्रस्व, दीर्घ, प्रियवृष, रुजु, क्षिप्र, क्षुप्र, क्षुद्र, अणु, एते पदानि आगच्छन्ति, एतानि पदानि आगच्छन्ति चेत् तदा किं भवति? तत्र इमनिच् इति प्रत्ययः आगच्छति तत्र। तदा किं भवति? अणिमन् इति रूपं सिद्ध्यति। अवगतं वा? न महोदय, अत्र अत्र अणिमा इति अस्ति किल श्लोके, आमाम्, किन्तु अणिमन् इति पुल्लिङ्ग पुल्लिङ्गरूपः कथं सिद्ध्यति इत्युक्ते पृथ्वादिगणपठित शब्दाः
सन्ति चेत् तत्र इमनिच् इति प्रत्ययः आगच्छति. अस्तु तत्र इमनिच् आगच्छति चेत् अणिमन् इति रूपं सिद्ध्यति. ओके सो फॉर एग्जांपल दिस पृथु हाउ विल दैट कन्वर्ट पृथु पृथु पृथुमन् इत्येव आगच्छति प्रायः. तत्तु द्रष्टव्यम्. इफ् यु गो टु दिस् यु केन् गो इन् डीटेल्. गो ओके टु दिस् सूत्र अण्ड् सर्च्. अणिमा महिमा अत्रापि एवमेव. महत्त्वेन महिमा महत् महतः भावः येन ब्रह्माण्डेपि न माति. तत्रापि एतदेव इमनिच् प्रत्ययः आगच्छति. तत्र महत् तत्र आसीत् किल महत् 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 आसीत् तथा. अग्रे महोदया अत्र प्रथम श्लोक विभूति भूति ऐश्वर्यं तो अष्टसिद्धया तो सेकेंड एंड थर्ड लाइन अस्ति व्हाट इज द फर्स्ट लाइन टेलिंग द एतद् विभूतिः भूतिः ऐश्वर्यम् अणिमादिकम् अष्टधा. दीस् अणिमा अण्ड् अदर् एय्ट् टोटलि एय्ट् सिद्धीस् आर् देर् नो. दीस् आर् नोन् एस् विभूतिः भूतिः ऐश्वर्यं लैक् दट्. सी वेन् यु लिसन् टु दिस् हनुमान् चालीस अष्टसिद्धि नवनिधि के दात. सो देर् अष्टसिद्धि इस् मेन्शन्ड्. सो इट् मीन्स् हनुमान् is having all these siddhis. So what does this siddhi, how does it help him when he goes to Lanka, when he is flying, that Surasa is there in the sea, she wants to eat him. So he will enter her mouth by becoming anu matra. Then he grows there. So all this is possible only with the help of these siddhis. Oh, okay. So basically, vibhuti bhuti is like paryayavachi shabda for siddhi. Yes, vibhutihi bhutihi. This is like some wealth, aishwarya. Not what yes. we have, this material wealth is not wealth actually. They are talking about these siddhis as well. So siddhi is also aishwaryam api. So these siddhis can see material wealth can be there. It may go away if we are not careful with them and all those things. Just a minute. Now, garima. Here also, gurutvena garima. Guror bhavah. Gurutvakarshanam, how? That kind of this thing. So here also, this prithvadibhya imanijva. Same sutram. Then, garima is over. Then, laghima. Laghiman, here also. Laghutvena laghima. Light, very light. Actually, in Tamil, these Alvars, they were saints, no? They have composed Divya Prabandhams, which are supposed to be equal to these Vedas. One of the Alvars, some of the, one of the Alvars, Neer Mel Nadappa, he is able to walk on water. So, how is it possible with these siddhis? Kata siddhis. Laghutvena laghima. Laghor bhavaha. Then, there also, imanich pratyayaha
आगच्छति तत्र लघिमन् इति रूपं सिद्ध्यति. देन् प्राप्तिः, अत्र पुनः स्त्रीलिङ्गे प्राप्तिः, यया इष्टप्राप्तिः सा प्राप्तिः. वाट् एवर् यू विश् दट् इस् अटेण्ड्. प्राप्तिः अङ्गुल्यग्रेण चन्द्रादेः. सो अङ्गुल्यग्रेण चन्द्रादेः, वाट् डु यु अण्डर्स्टाण्ड् बै दिस्? अंगुली अग्रे अङ्गुल्यग्रम् इस् वाट्? दिस वित् दिस् यु आर् एबल् टु अटेन् ह्यूज् वेल्त्. यु केन् रीच् चन्द्र. तत्र प्र इति उपसर्गपूर्वक, आप् इति भवति, आपृ व्याप्तौ इति. तत्रापि स्त्रियां तिन् इति सूत्रेण स्त्रीप्रत्ययः आगच्छति चेत् प्राप्तिः. तत्र प्राप्तिः इत्युक्ते उदये, धनादिवृद्धौ, लाभे च इति अमरः वदति, अमरकोशः वदति. प्रापणे संहतौ इति शब्दरत्नावलिः वदति. अणिमाद्यष्टविध ऐश्वर्यमध्ये ऐश्वर्यभेदे ऐश्वर्यशब्दे दृश्यम्. बार्हद्रथ जरासन्ध्य नृपसुता भेदे इत्युक्ते बृहद्रथ जरासन्ध तयोः नृपसुत नृपसुतभेदे इति तत्र प्राप्तिः सुताभेदे इत्युक्ते तस्य कंसस्य पत्नी आसीत्, तस्य नाम प्राप्तिः. अग्रे प्राकाम्यं, तत्र नपुंसकलिङ्गशब्दः. इच्छया निर्विघ्नसञ्चारशक्तिः यया तत् प्राकाम्यम्. प्रकामस्य भावः इत्युक्ते इच्छा अनभिघातः. इत्युक्ते तत्र देर् इस् नो ब्रेक् इन् दट् इच्छा. निर्विघ्नसञ्चारशक्तिः, इच्छया निर्विघ्नसञ्चारशक्तिः. तत्रापि गुणवचनब्राह्मणादिभ्यः कर्मणि च इति ष्यञ् प्रत्ययः भवति. ईशित्वम्, ईश सर्वातिशायित्वं, शायित्वम् ईश्वरत्वं, तत्र प्रभुत्वम् इति. येन स्थावरा अपि आज्ञाकारिणः भवन्ति. ईशितात्वः, ईशितात्वः इति तत्र तस्य भावः त्वतलौ इति सूत्रमस्ति. सूत्रं किं वदति? भावः अस्मिन् अर्थे षष्ठी समर्थात् त्व तथा तल् प्रत्ययौ भवतः. अत्र त्व इति भवति. तदनन्तरम् इनिठनौ इति इनि प्रत्ययः भवति. वशित्वं, हा म्यूट्, म्यूट् करणीयम्. वशित्वम् अत्र स्वाधीन इन्द्रियत्वं, वशित्वं कण्ट्रोल्, कण्ट्रोल् आफ् इन्द्रियास्. यया भूमौ अपि उन्मज्जननिमज्जने, वशिनः भावः. तत्र तत्रापि त्व इति प्रत्ययः एव, तत्र तस्य भावः त्वतलौ इति. अग्रिमश्लोकः अस्ति,
ಉಮಾಕಾತ್ಯಾಯನಿ ಗೌರಿ ಕಾಳಿ ಹೈಮವತೀಶ್ವರಿ. ಐ ಹ್ಯಾವ್ ಟೇಕನ್ ಓನ್ಲಿ ಒನ್ ಲೈನ್ ಬಿಕಾಸ್ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೂ ಲೈನ್ಸ್ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಡೂ ಇನ್ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್. ಅತ್ರ ಹಾ ಪದಚ್ಛೇದ ಅಧಿಕಂ ನಾಸ್ತಿ. ವದತು ಮಹೋದಯ. अहमपि वदामि महोदय. उमा कात्यायनी गौरी काली हेमवती ईश्वरी. ಹೈಮವತಿ. हेमवती ईश्वरी. ಅತ್ರ ಉಮಾ ಇತ್ಯತ್ರ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಶಬ್ದಃ. ತತ್ರ ಉ ಇತ್ಯನೇನ ಸಂಬೋಧ್ಯ ಮಾ ಇತ್ಯನೇನ ತಪಸಃ ಮಾತ್ರಾ ನಿಷಿದ್ಧತ್ವಾತ್ ಉಮಾ. ಇತ್ಯುಕ್ತೆ ತಸ್ಯ ಯದಾ ಪಾರ್ವತಿ ತಪಃ ಕರ್ತುಂ ಗಚ್ಚತಿ ಗಚ್ಚಂತಿ ಅಸ್ತಿ ತತ್ ಸಮಯೇ ತಸ್ಯಾಹ ಮಾತಾ ಮೇನಕ ತಾಂ ತಸ್ಯಾಹ ನಿರೋಧನ ಕರ್ತುಂ ಪ್ರಯತತೆ. ಇತ್ಯುಕ್ತೆ ಮಾ ಗಚ್ಚತು ತಪಃ ಮಾ ಕರೋತು ಇತಿ. ಅತಃ ಉ ಇತಿ ತ ಏ ಉ ಮಾ ಗಚ್ಚತು ಇತಿ ತಾದೃಶ ಅರ್ಥೇ ಉಮಾ ಇತಿ. ಮಾತ್ರ ನಿಷಿದ್ಧತ್ವಾತ್ ಉಮಾ ಇತಿ. ತದನಂತರಂ ಅನ್ಯಃ ಅರ್ಥಃ ಅವತೀತಿ ಉಮಾ. ಅವ ಇತಿ ತತ್ ಧಾತುಃ ಅಸ್ತಿ. ತಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ರಕ್ಷಣ ಗತಿ ಕಾಂತಿ ಪ್ರೀತಿ ತೃಪ್ತಿ ಅತ್ಯವಗಮ ಪ್ರವೇಶ ಶ್ರವಣ ಸ್ವಾಮಿ ಅರ್ಥ ಯಾಚನ ಕ್ರಿಯಾ ಇಚ್ಛಾ ದೀಪ್ತ್ಯೌ ಆಪ್ತ್ಯಾಲಿಂಗನ ಹಿಂಸಾದಾನ ಭಾಗವೃದ್ಧಿಷು ಇತಿ. ದೀರ್ಘಮಸ್ತಿ ತತ್ರ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅವ ಇತಿ ಧಾತೋ ಬಹು ಅರ್ಥಾಃ ಭವಂತಿ. ಭ್ವಾದಿಗಣೀಯಃ ಪರಸ್ಮೈ ಧಾತುಃ ತತ್ರ ಗತ್ವಾ ದೀರ್ಘತಯ ಪಠಿತುಂ ಶಕ್ಯತೆ. ತದನಂತರಂ ಓಹೋ ಶಿವಸ್ಯ ಮಾ ಲಕ್ಷ್ಮೀಃ ಇವ. ಶಿವಸ್ಯ ಲಕ್ಷ್ಮೀಃ ಇವ ಉಮಾ. ಶಿವಂ ಮಾತಿ ಮನ್ಯತೆ ಪತಿತ್ವೇನ. ಅತಃ ಉಮಾ. ಪಾರ್ವತಿ ಗೌರಿ ಶಿವಸ್ಯ ಪತ್ನಿ ಇತಿ ಏಕಃ ಅರ್ಥಃ. ತತ್ರ ಅಗಸೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ರ ಅತಸಿ ಪುಷ್ಪಃ ಇತಿ ವದಂತಿ. ದಟ್ ಈಸ್ ದಿಸ್ ಫ್ಲ್ಯಾಗ್ ಸೀಡ್ಸ್. ವಿ ಟಾಕ್ ಅಬೌಟ್ ದ ಬೆನಿಫಿಟ್ಸ್ ಆಫ್ ಫ್ಲ್ಯಾಗ್ ಸೀಡ್ಸ್ ದೀಸ್ ಡೇಸ್. ದಟ್ ಈಸ್ ಆಲ್ಸೋ ನೋನ್ ಆಸ್ ಉಮಾ. ಕೃಷ್ಣ ಪುಷ್ಪ ಕ್ಷುದ್ರ ವೃಕ್ಷ ಭೇದ. ಇಫ್ ಯು ಲುಕ್ ಎಟ್ ಕೃಷ್ಣಾಷ್ಟಕ ಅತಸಿ ಪುಷ್ಪ ಸಂಕಾಶಂ ಹಾರ ನೂಪುರ ಶೋಭಿತಂ ಕಮ್ಸ್. ಸೊ ಆಲ್ ದೀಸ್ ಡೇಸ್ ಐ ವಾಸ್ ನಾಟ್ ನೋಯಿಂಗ್ ವಾಟ್ ಈಸ್ ದಿಸ್ ಅತಸಿ ಪುಷ್ಪ. ಓನ್ಲಿ ವೆನ್ ಐ ವೆಂಟ್ ಥ್ರೂ ದಿಸ್ ಐ ವಾಸ್ ಫ್ಲ್ಯಾಗ್ ಸೀಡ್. ಸೊ ದಿಸ್ ಈಸ್ ಆಫ್ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಈವನ್ ಇನ್ ಅವರ್ ಶಾಸ್ತ್ರಸ್. ಫ್ಲ್ಯಾಗ್ ಸೀಡ್ಸ್. Nowadays, we think everything coming from the West is great, but our people knew this also. Mother, Hari. what is this here? Huh? Shivam. Ittikta. Oho, iti shivasya. Iti shivaha. iti api siva, iti api siva. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹರಿದ್ರ. ಹರಿದ್ರ ಇಸ್ ದಿಸ್ ಟರ್ಮರಿಕ್. ತದನಂತರಂ ಕೀರ್ತಿ ತದಪಿ ಉಮಾ. ಪ್ರಕಾಶ ತದಪಿ ಉಮಾ. ತತ್ರ ಅಜಾದ್ಯತಷ್ಟಾಪ್ ಇತಿ ಸೂತ್ರಮಸ್ತಿ. ಸೂತ್ರೇಣ
तत्र स्त्रीलिङ्गप्रत्ययः विधीयते. अजादिगणः इत्युक्ते अज, एडक, चटक, अश्व, मूषक, बाल, एतत् सर्वम् आगच्छति चेत् तत्र स्त्रीलिङ्ग प्रत्ययः भवति. अग्रे कात्यायनी, दिस् इस् आल्सो क्वैट् इण्ट्रेस्टिङ्ग् हियर्. अत्र कति अयनानि मोक्षमार्गाः बेसिकलि सन्ति इति विचारयति इति कत्ययनः समृषि. ओ हौ मेनी मोक्षमार्गास् आर् देर् एण्ड् ही ट्रै टु फैण्ड् औट् द रूट्स् टु मोक्षमार्ग. अतः कति अय कत्ययनः तस्य गोत्र अपत्यं कात्यायनी. इन् सम् बर्त् शिव शिवस् कल्पान्तरे कतवंशजातत्वात्, कतस्य अपत्यं स्त्री दुर्गा कल्पान्तरे कतवंशजातत्वात्. तत्र गर्गादिभ्यो यञ् इति सूत्रेण यञ् प्रत्ययः आगच्छति. सर्वत्र लोहितादिकतन्तेभ्यः इति सूत्रेण तत्र कात्यायनी कथम् आगच्छति इति अत्र दर्शितम्. कतस्य गोत्रापत्यं स्त्री इत्युक्ते कत यञ् ष्फ इति सर्वत्र लोहितादिकतन्तेभ्यः सूत्रेण ष्फ इति प्रत्ययः आगच्छति. ङीष् प्रत्ययः तु तत्र स्त्रीप्रत्ययः अस्ति. तत् ष्फः ङीष् द्वयमपि आगत्य तत्र कात्यायनी इति रूपं सिद्ध्यति. सो यु केन् वित् दीस् सूत्रास् यु केन् डू ए ग्रेट् स्टडी अबौट् कात्यायनी. कात्यायनो वररुचौ कात्यायनी तु पार्वती. सि कात्यायन इस् वररुचि पुल्लिङ्ग, कात्यायनी इस् पार्वती. कषाय वस्त्र विधवा अर्धवृद्धमहिलापि च. सो दिस् श्लोक इस् सेयिङ्ग् कात्यायन इस् वररुचि, कात्यायनी इस् पार्वती. कषाय वस्त्र द विमेन् वेरिङ्ग् दिस् कषाय वस्त्र अर्धवृद्धमहिला. So that is a girl who is not become Rajaswala. That is also Katyayani. Next is Gauri. Tatra Shid Gauradibhyascha iti sutrena Nish Pratyayaha Bhavati. Stri Pratyayaha. Guri Udyamane Tudadigani Atmanepadi. Tatra Gauraha Varnaha अस्ति अस्याः. गौरवर्णः इत्युक्ते इट्स् अ वैट् काम्प्लेक्षन्. यु केनाट् से प्योर् वैट्, इट् इस् अ सम् ब्यूटिफुल् काम्प्लेक्षन्. काला कालञ्जरी गौरा इति वाचस्पतिः वदति. योगाग्निदग्धदेहा सा पुनर्जाता हिमालये. सो वि आल् नो द स्टोरी आफ् हौ बिफोर् टेकिङ्ग् द बर्त् एस् पार्वती, सती वास् ह्युमिलियेटेड् बै हर् फादर् दक्ष प्रजापति एण्ड् शी हेड् टु शी फाल्स् इन् टु दट् यज्ञ फैर् एण्ड् योगाग्नि दग्धदेह. सा पुनर्जाता हिमालये. शी बिकम्स् द डाटर्, शी टेक्स् बर्त् एस् द डाटर् आफ् हिमवान्. शङ्ख इन्दु कुन्द धवला ततः गौरी इति सा स्मृता. देन् शी टेक्स् बर्त् एस् हिमवान्स् डाटर्. देर् हौ इस् शी लुकिङ्ग्? शङ्ख
ದ ವೈಟ್ ಶಂಖ, ಇಂದು ಮೂನ್, ಕುಂದ ಧವಲ, ತಾದೃಶ ವರ್ಣ ಅಸ್ಯಾಹ ಅಸ್ತಿ. ಗೌರೀತು ಅಸಂಜಾತ ರಜ ಕನ್ಯಾ ಶಂಕರ ಭಾರ್ಯಯೋಃ, ರೋಚನಿ ರಜನಿ ಪಿಂಗಾ ಪ್ರಿಯಂಗು ವಸುಧಾಸು ಚ. ಸೊ ಆಪಗಾಯ ವಿಶೇಷೇ ಚ ಯಾದಸಾಂ ಪತಿ ಯೋಷಿತಿ ಇತಿ ಮೇದಿನಿ ಗ್ರಂಥಃ ವದತಿ. ಅಸಂಜಾತ ರಜ ಕನ್ಯಾ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಗರ್ಲ್ ಹೂ ಹ್ಯಾಸ್ ನಾಟ್ ಮೆಚೂರ್ಡ್, ಅಂಡ್ ದೆನ್ ಶಂಕರ ಭಾರ್ಯ. ಸೊ ದೇ ಆರ್ ಕಾಲ್ಡ್ ಗೌರಿ, ರೋಚನಿ ರಜನಿ ಪ್ರಿಯಂಗು, ದಟ್ ಪ್ರಿಯಂಗು ಸೀಡ್ಸ್ ದಿ ಟಾಕ್ ಅಬೌಟ್, ದೆನ್ ವಸುಧಾ ಭೂಮಿ. ಏತಾದೃಶ ಅರ್ಥೇಷು ಗೌರೀ ಇತಿ ಪ್ರಯೋಗಃ ಭವತಿ ಇತಿ ದತ್ತಂ. ಅಷ್ಟವರ್ಷಾಯಾಂ ಸ್ತ್ರೀಯಾಂ ತದನಂತರಂ ಹರಿದ್ರಾ, ಹರಿದ್ರಾ ಇಸ್ ಅಗೇನ್ ಟರ್ಮರಿಕ್. ದಾರು ಹರಿದ್ರಾ, ದಿಸ್ ಇಸ್ ಅನದರ್ ವೆರೈಟಿ ಆಫ್ ಟರ್ಮರಿಕ್. ಗೋರೋಚನ, ದಿಸ್ ಗೋರೋಚನ ಇಸ್ ಹೈಲಿ ಮೆಡಿಸಿನಲ್ ಪ್ಲಾಂಟ್. ದಿಸ್ ಇಸ್ ಗಿವನ್ ಟು ಯಂಗ್ ಬೇಬೀಸ್ ಈವನ್ ಟುಡೇ, ಅಪ್ ಟು 1 ಇಯರ್ ದೇ ಕೀಪ್ ಗಿವಿಂಗ್ ದಿಸ್ ಗೋರೋಚನ ಲಿಟಲ್ ಎವ್ರಿ ಡೇ, ಎವ್ರಿ ಡೇ ಆರ್ ಒನ್ಸ್ ಇನ್ 2-3 ಡೇಸ್ ಲೈಕ್ ದಟ್. ಇಟ್ ಇಸ್ ಎಕ್ಸಲೆಂಟ್, ವೆರಿ ಗುಡ್ ಫಾರ್ ದ ಚೈಲ್ಡ್ಸ್ ಹೆಲ್ತ್. ದೆನ್ ವರುಣ ಪತ್ನಿಯಾಂಚ, ವರುಣ ಪತ್ನಿ ಆಲ್ಸೋ ಇಸ್ ಗೌರಿ. ಪ್ರಿಯಂಗು ವೃಕ್ಷ ಆಲ್ಸೋ ಗೌರಿ, ಪೃಥ್ವಿ ಗೌರಿ, ನದಿ ಭೇದ ವರ್ತತೆ ಗೌರಿ ಇತಿ. ಶ್ವೇತ ದುರ್ವಾಯಾಂ ಮಲ್ಲಿಕಾಯಾಂ ತುಲಸ್ಯಾಂ ಸುವರ್ಣ ಕದಲ್ಯಾಂ ಆಕಾಶ ಮಾಂ ಸ್ಯಾಂಚ ಇತಿ ರಾಜನಿರ್ಘಂಟುಃ ವದತಿ. ಶ್ವೇತದೂರ್ವಾ ಇತಿ ತತ್ ಪುಷ್ಪಂ ಪುಷ್ಪ ವಿಶೇಷಂ ಭವತಿ, ಮಲ್ಲಿಕಾ ಪುಷ್ಪ ವಿಶೇಷಂ, ತುಳಸಿ ಗೌರಿ ಇತಿ, ಸುವರ್ಣ ಕದಲಿ ತಸ್ಯಾಃ ಅಪಿ ಗೌರಿ ಇತಿ ಅಸ್ತಿ. ತತ್ರ ಆಕಾಶಸ್ಯ ವಿಷಯೆ ಅಪಿ ಗೌರಿ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ. ಸೊ ದಿಸ್ ಗೋರೋಚನ ಇಸ್ ಇಟ್ ಲೈಕ್ ದೇರ್ ಇಸ್ ಸಮಥಿಂಗ್ ಕಾಲ್ಡ್ ವಸಲೋಚನ, ಸಮ್ ಸೋರ್ಸ್ ಆಫ್ ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ ವಿಚ್ ಟೇಸ್ಟ್ ಲೈಕ್ ಸಾಯಿಲ್ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ಥಿಂಗ್, ಇಸ್ ದಟ್ ದ ಥಿಂಗ್ ವಿಚ್ ಹಾ ಇಟ್ಸ್? ಎಸ್ ಆಕ್ಚುಲಿ ಇಟ್ ಇಸ್ ಲೈಕ್ ದೇ ವಿಲ್ ಸ್ಕ್ರ್ಯಾಚ್ ಇಟ್ ಆನ್ ಎ ಸ್ಟೋನ್ ಅಂಡ್ ವೆರಿ ಲಿಟಲ್ ಇಸ್ ಗಿವನ್ ಟು ದಟ್ ಬೇಬಿ. ಓಕೆ, ಇಟ್ ಇಸ್ ವೆರಿ ಗುಡ್ ಫಾರ್ ದ ಗ್ರೋತ್ ಆಫ್ ದಟ್ ಬೇಬಿ. ಸೊ ವಿ ಆಲ್ಸೋ ಹ್ಯಾವ್ ಗಿವನ್ ಟು ಅವರ್ ಚಿಲ್ಡ್ರನ್ ವೆನ್ ದೇ ವರ್ ಕ್ವೈಟ್ ಯಂಗ್. ವಿ ಕಾಲ್ ಇಟ್ ಇನ್ ಹಿಂದಿ ಘಾಸಾ. ಹಾ ಹಾ ಸೊ ಮೆನಿ ಇಂಡಿಯನ್ ಹರ್ಬ್ಸ್ ಆರ್ ಆಫ್ ಮೆಡಿಸಿನಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ. ಅನ್ಫಾರ್ಚುನೇಟ್ಲಿ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಲಾಸ್ಟ್ ಎವ್ರಿಥಿಂಗ್. ದೆನ್ ಕಾಲಿ, ಕಾಲಿ ಇಸ್ ಆಲ್ಸೋ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಶಬ್ದ. ಕಾಲಸ್ಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಶಿವಸ್ಯ ಪತ್ನಿ, ಙೀಷ್ ಪ್ರತ್ಯಯ ಭವತಿ ತತ್ರ. ಕಾಲಿ ಗೌರ್ಯಾಂ ಕ್ಷೀರಕೀಟೆ ಕಾಲಿಕಾ ಮಾತೃಭೇದಯೋಃ ಇತಿ ವದತಿ. ತತ್ರ ಕಶ್ಚನ ಕೀಟ ವಿಶೇಷಃ, ತಸ್ಯ ವಿಷಯೆ ಅಪಿ ಇತಿ. ನವ್ಯ ಮೇಘೌಘ ಪರಿವಾದಯೋಃ, ತತ್ರ ಶಂತನು ಪತ್ನಿ, ಶಂತನೋಃ ಶಂತನು ಆಸೀತ್ ಕಿಲ, ಶಂತನು ರಾಜ ಭೀಷ್ಮಸ್ಯ ಪಿತಾ, ತಸ್ಯ ಪತ್ನಿ ಅಪಿ ಕಾಲಿ ಇತ್ಯಾಸೀತ್. ಕ್ಷೀರಕೀಟ ಮಾತೃಭೇದ, ಉಮಾ ನವ ಮೇಘ ಸಮೂಹ ಅಪಿ ಕಾಲೀ ಇತಿ ಅಸ್ತಿ. ಪರಿವಾದ ಕಾಲಾಂಜನಿ, ತುವರಿ, ತ್ರಿವೃತ್, ರಾತ್ರಿ,
Agnishikha Bhedaha. So there are so many meanings for this Kali. Tadanantaram Haimavati. Himavataha Apatyam Stri. Himavan's daughter. Haimavatyabhaya Swarna Kshiryoho Shvetavachomayoho. So here this anpratyaya comes, then Sriyangi comes, then Haimavati iti rupam siddhyati, Parvati ityarthaha, Himavataha, Prabhavati, Prathamam prakashate. Tatra, if you say Haimavati, it can be applied to Ganga also, because Ganga also is the daughter of Himavan. Himavataha Prabhavati. So from there she flows. So Ganga also. Swarna Kshira Vrikshaha. Haritaki Vrikshaha. Kapila Drakshaphalam. So this Kapila Drakshaphalam is also called Haimavati. Haritaki Vrikshaha. That is also called Haimavati. Swarna Kshira Vrikshaha. Iti Ekaha Vrikshaha. ರೇಣುಕಾ ಇತಿ ಸುಗಂಧ ದ್ರವ್ಯಂ ವರ್ತತೆ ಕಟುಪಣಿ ವೃಕ್ಷಃ ಇತಿ ಏಕಃ ವೃಕ್ಷ ವಿಶೇಷ ಈಶ್ವರಿ ತತ್ರ ಈಶ್ವರಸ್ಯ ಪತ್ನಿ ಈಶ್ವರಿ ಈಷ್ಟೇ ಇತಿ ವಾ ಈಶ್ವರ ಅಶ್ನೋತೇಹ ಆಶು ಕರ್ಮಣಿ ವರಟ್ ಈಚ ಉಪಧಾರಯಾಃ ಇತಿ ಉಣಾದಿ ಸೂತ್ರಂ ವದತಿ ಸೋ what is this this last one Unadi Sutra that you find out and tell me. I have not gone into details about this. You can try to find out and tell me. Agatam va? So we will end the class here for today. I'm having severe cough, unable to talk also. So we will take up next week. Vastu? Om Sarve Bhavantu Sukhinaha, Sarve Santu Niramayaha, Sarve Bhadrani Pashyantu, Makaschid Dukkha Bhag Bhavet, Om Shanti Shanti Shanti, Hari Om. ಧನ್ಯವಾದ.